अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय एंटी सेलचे जिल्हा युवक अध्यक्ष अरविंद चितोडिया यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले, तर या रक्तदात्यांना टिफिन बॉक्स भेट वस्तू म्हणून देण्यात आले। सध्याच्या कोरोना सदृश परिस्थितीमध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार सर्वत्र रक्तदान शिबिर पार पडत असून रक्ताचा तुटवडा थोडाफार प्रमाणात का होईना भरून काढावा या उद्देशाने वाघारी बेटावर जिल्हा परिषद गटातील गारखेडा खुर्द येथे राष्ट्रवादीचे विजय एंटी सेलचे युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या प्रसंगी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। या रक्तदात्यांना आयोजकांमार्फत टिफिन बॉक्स भेट वस्तू म्हणून देण्यात आला। नमस्कार, आता आपण जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे आलेलो आहोत। येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले, तर आयोजक अरविंद चितोडिया यांच्यातर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। उद्देश फक्त एवढंच होतं की महाराष्ट्राचा रक्ताचा तुटवडा पाहता आमचे दैवत आदरणीय पवार साहेब त्यांनी आदेश आम्हाला केले होते की सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि जे महाराष्ट्रावर कोरोनाचा संकट कोसळला त्याच्यासोबत रक्ताचा पण डोंगर तो कोसळायला नको, त्याच उद्देशानं आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं। जसं बघत आहोत की या माझ्या वाघारी बेटावर जिल्हा परिषद गटातील मागे पण आम्ही पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि ह्यावेळेस पवारसाहेबांनी आदेश केले त्यानंतरसुद्धा आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। जसं की प्रत्येक महाराष्ट्रावर असो की देशावर कोणताही संकट कोसळला किंवा कोणताही संकट आलं की पवारसाहेब पहिली प्रतिक्रिया देतात किंवा त्याच्यात समाधान कसं होईल ते सुद्धा आपल्याला सांगत असतात आणि करत असतात, ते आम्ही कार्यकर्ते त्यांचे मानत असतो आणि त्यांच्या आदेशाचं पालन करून आज या गारखेडा खुर्दमध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। त्याचा भरघोस असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला दिसतोय। जवळजवळ 10 वाजेपासून आम्ही स्टार्टिंग केली होती आणि जवळजवळ आता डॉक्टर साहेबांना विचारावं लागेल किती संकलन आमचं रक्ताचं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आधी जसं की आपण बघतोय की तुमच्यासमोर आम्ही काही डबेसुद्धा काही कामगार लोकांना मोफत दिलेले की जेणेकरून ते जात असताना ते शेतात त्यांच्याकडे टिफिन बॉक्स नसतात किंवा शेतात काही काम करण्यासाठी जात असताना जेवण घेऊन जाण्याची त्यांच्याकडे सुविधा नसते आणि त्या लोकांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला, तर आम्हाला असं त्यांच्याकडनं जाणवलं की त्यांच्याकडे डबे नाही आहेत, आम्ही मोफत डबेसुद्धा वाटप केले या ठिकाणी। तसे सर्व ग्रामस्थ आमचे सहकारी युवा मित्र वर्गांनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनीसुद्धा आम्हाला सहयोग केलं आहे। आपण बघा याच्या पुढच्या काळामध्ये जर अजून आमच्याकडनं राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारीकडनं जर काही गरज लागेल किंवा कोणती जर आम्हाला मेहनत घेऊन देशाच्या या कोरोना काळामध्ये संकटामधनं काढावं लागेल तर आम्ही कोणत्याही मेहनतीसाठी तयार आहोत, एवढंच मी सांगतो। जय हिंद। रक्त दिल्याबद्दल खूप आनंद वाटतोय आणि चांगली गोष्ट आहे रक्त दिल्याबद्दल, अनेक लोकांनी पण दिलं पाहिजे कारण रक्ताचा खूप महाराष्ट्रामध्ये शॉर्टेज आलेला आहे असं ऐकण्यात आलं, म्हणून आम्ही रक्त द्यायला आलो। आतापर्यंत किती वेळेस तुमचं रक्तदान करून झालेलं? आता म्हणजे हे 5व्यांदा झालं माझं, त्याच्या आधी 4-1 वेळा दिलं मी। आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले व रक्तदात्यांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील रक्तदात्यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक रक्तदात्याला त्यांनी टिफिन बॉक्स देखील वाटप करण्यात आलेले। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, गारखेडा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।